पंढरपूरमधून महत्वाची बातमी. पंढरपूरमधल्या विठ्ठल मंदिर 15 मार्च पासून 1.5 महिना बंद राहणार आहे. मंदिरातील जतन आणि संवर्धनाच्या कामानिमित्त मंदिर 1.5 महिना बंद राहणार आहे. सकाळी 5 ते दुपारी 11 वाजेपर्यंत देवाचं मुखदर्शन घेता येईल. पंढरपूरमधली महत्वाची बातमी, विठ्ठल मंदिर 15 मार्च पासून 1.5 महिना बंद राहणार आहे. रवी लवेकर आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, अधिक माहिती जाणून घेणार आहोत. रवी, बरोबर आहे. पंढरपूरच्या मंदिराच्या विकास आराखड्याच्या कामाला जवळपास 1 महिन्यापासून सुरुवात झालेली आहे. मात्र त्यातील सर्वात महत्वाचं जर काम बघितलं तर विठ्ठल आणि रुक्मिणी मातेच्या मूर्तीचं जतन आणि संवर्धन व्हावं यासाठी विठ्ठलाच्या गाभाऱ्यातली ग्रॅनाइट फरशी काढण्याचं जे महत्वाचं काम आहे ते खरं सुरू केलं जाणार आहे 15 मार्च पासून. त्यासाठी विठ्ठल मंदिर पुढे 1.5 महिना बंद ठेवलं जाणार आहे. 15 मार्चला पहिल्यांदा चांदीचे जे काही काम आहे दरवाजेचं ते काढले जाणार. त्यानंतर 17 मार्च पासून तर गाभाऱ्याची जी ग्रॅनाइट फरशी आहे काढली जाणार आहे. त्यासाठी विठ्ठलाची रुक्मिणीची जी मूर्ती आहे त्या मूर्तीला त्याचं काचेचं आवरण करण्यात आलेलं आहे जेणेकरून भाविकांना देखील त्यात CCTV लावून भाविकांना श्री मूर्तीचं दर्शन दिलं जाणार आहे. मात्र मंदिर सकाळी बरोबर 6 ते 11 वाजेपर्यंत फक्त मुखदर्शन भाविकांना मिळणार आहे. त्या काळामध्ये ज्या काही नित्योपचार असतील ते सर्व नित्योपचार केले जाणार आहेत. मात्र ज्या पूजा असतात जे महापूजा असेल किंवा तुळशी पूजा असेल ह्या सगळ्या पूजा VIP दर्शन सगळं ह्या काळामध्ये बंद ठेवलं जाणार आहे. जवळपास 45 ते 50 दिवस विठ्ठलाचं पदस्पर्श दर्शन बंद ठेवण्याचा निर्णय आज झालेल्या बैठकीत घेण्यात आलेला आहे. नक्कीच, धन्यवाद रवी तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.